धर्मवीर आनंदनाथ दिघे हे ठाण्यामधील एक नररत्न होते. ते महाराष्ट्राचे भूषण होते. त्यांच्यापाशी काही एक दैवी कृपा होती असंच म्हटलं पाहिजे. कारण धर्मकारण आणि राजकारण या दोहोचा अतिशय सुरेख असा मेळ त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. त्यांनी राजकारण जरूर केलं, पण ते सामाजिक हिताच्या दृष्टीने केलं. आणि दरवर्षी मोफत वह्या वाटणं किंवा गणेशोत्सवात विविध कार्यक्रम करून किंवा नवरात्रोत्सवाची वेगळी आगळी सजावट करून त्यांनी लोकांच्या धार्मिक भावनेला उत्तेजन तर दिलंच, पण त्याशिवाय इतरत्र सुद्धा म्हणजे ठाणे परिसरातले जी जुनी देवस्थानं आहेत त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार कसा होईल, तिथले धार्मिक कार्यक्रम वार्षिक उत्सव हे नीटपणाने कसे पार पडतील तेही त्यांनी बघितलं. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ महाराष्ट्रातच नुकसान झालं आहे अशातला भाग नव्हे, तर मराठी संस्कृतीचं आणि हिंदू धर्माचंही अपरिमित अशा स्वरूपाचं नुकसान झालेलं आहे. त्यांची स्मृती जागृत ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य आनंद दिघे प्रतिष्ठान ही संस्था करते ही कौतुकाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या संस्थेने गेल्या वर्षभरात जे कार्यक्रम केले, प्रतिवर्षी आनंद दिघे यांच्या जन्मतिथीच्या दिवशी काही महत्त्वाचा कार्यक्रम करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा जो पायंडा पाडला तो अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ह्या संदर्भात पुढारी नेतृत्व स्वीकारतात आणि एक तरुणांची संघटना सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी उभी करतात. हा अतिशय आनंदाचा तसा विषय आहे, कारण आजकाल जो तो राजकारणात मुसंडी कशी मारता येईल, खुर्ची कशी संपादन करता येईल आणि हाती आलेली सत्ता स्वार्थासाठी कशी राबवता येईल ह्याचाच विचार करत असतो. अशा वेळेला नव्या पिढीतल्या एका युवकानं ह्या प्रकारची आनंद दिघ्यांनी चालवलेली परंपरा पुढेच नेण्याचं धाडस दाखवतो, तशी हिंमत दाखवतो. आणि त्याला ठाणं मुलुंड ह्या भागातले बहुसंख्य लोक बहुसंख्य तरुण सहाय्यभूत होतात ही नव्या पिढीच्या दृष्टीने यशोदायी घटना आहे असं आपण म्हणायला काही हरकत.